वेलकम अगेन डियर स्टूडेंट, टुडे वी डिस्कस अबाउट द कल्टिवेशन ऑफ सोरगम और जवार। तर विद्यार्थिनींनो, आज आपण सोरगम म्हणजे ज्वारी या पिकाविषयी माहिती बघणार आहोत। यामध्ये सुरुवातीला आपण बघूयात लोकल नेम। लोकल नेम मध्ये याला जवार किंवा ग्रेट मिलेट असं म्हटलं जाते, म्हणजेच आपण आपल्या भाषेमध्ये त्याला ज्वारी असं म्हणतोय। आणि ग्रेट मिलेट यासाठी म्हटलं जाते कारण याचे दाणे जे असतात ते टपोरे असतात, म्हणून याला ग्रेट मिलेट असं म्हटलं जाते। पुढे बघूया बॉटनिकल नेम, सोरगम बल्गरे और सोरगम बायकोलार असे याचे दोन बॉटनिकल नेम आपण सांगू शकतो। तर बॉटनिकल नेम लिहिताना इथंसुद्धा तुम्ही अंडरलाईन करणं गरजेचं आहे। यामध्ये जे तुम्हाला स्लाईडवरती बॉटनिकल नेम दिसत आहे ते इटॅलिक आहे, त्यामुळे इथं अंडरलाईन केलेलं नाही, पण आपण लिहिताना नेहमी जीनस आणि स्पेसीज याला अंडरलाईन करणं गरजेचं आहे। आणि यामध्ये जो काही जीनस आहे म्हणजेच सोरगम, तर याचं जे पहिलं लेटर आहे ते कॅपिटलसुद्धा लिहिणं आवश्यक आहे। देन फॅमिली ग्रॅमिनी अँड द ओरिजिन इज इंडिया अँड आफ्रिका। तर सोरगम हे सुद्धा सिरियल क्रॉप असल्यामुळे याचीसुद्धा फॅमिली ग्रॅमिनी ही आहे आणि याचं ओरिजिन आहे इंडिया अँड आफ्रिका। तर यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की आफ्रिकन सोरगम जो असतो किंवा आफ्रिकन ज्वारी जी असते ती जी इज कॉल्ड ॲज अ ग्रेन सोरगम, व्हाईल द इंडियन सोरगम इज कॉल्ड ॲज अ स्वीट सोरगम। म्हणजेच आफ्रिकन जी ज्वारी असते त्याला ग्रेन सोरगम असं म्हटलं जातं आणि इंडियन सोरगम आहे याला स्वीट सोरगम असं म्हटलं जातं। तर यामध्ये जे काही ग्रेन सोरगम आहे ते खरीप सीझनमध्ये ग्रो केलं जाते आणि स्वीट सोरगम आहे ते रब्बी सीझनमध्ये ग्रो केलं जाते। म्हणजेच आपल्याकडे इंडियामध्ये जे काही आपण कल्टिवेट करतो स्वीट सोरगम, तर ते रब्बी सीझनमध्ये जनरली कल्टिवेट केलं जाते। नंतर आपण बघूया इकॉनॉमिक युजेस। तर जवार इज मेनली यूज ॲज अ स्टेपल फूड, म्हणजेच हे मुख्य अन्न आपल्या आहारामध्ये आपण वापर करतो, त्यालाच आपण स्टेपल फूड असं म्हटलं आहे। नंतर इट इज ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ रोटी और भाकरी, म्हणजेच आपण याचा वापर हा भाकरी तयार करण्यासाठी आपण करतो। देन द ग्रेन इज यूज ॲज अ पॉप ग्रेन, म्हणजेच यापासून लाह्यासुद्धा बनवल्या जातात, याचा आपण वापर करू शकतो। देन इट इज कन्झ्युम इन द फॉर्म ऑफ हुरडा, म्हणजेच आपल्याला हे बऱ्यापैकी हुरडा माहीत आहे की जर ज्वारी जी काही स्टेज आहे हुरड्याची, म्हणजे इमॅच्युअर जे ग्रेन असतात किंवा थोड्याशा मॅच्युरिटीकडे जाणारे जे ग्रेन असतात, तर त्यावेळेस आपण बऱ्याच ठिकाणी हुरडा खायला जातो किंवा हुरडा पार्टीसुद्धा आपण हे ऐकलेलं आहे आणि खाल्लासुद्धा असेल, तर आपण हुरडा फॉर्ममध्ये पण हे कन्झ्युम करतो। देन इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ स्टार्च ग्लुकोज एक्सेट्रा, तर आपण हे जे आहे सोरगम किंवा ज्वारी हे स्टार्च किंवा ग्लुकोज तयार करण्यासाठी सुद्धा तयार करू शकतो, कारण आपण म्हटलेलं आहे की आपण इंडियामध्ये जी काही ज्वारी कल्टिवेट करतो किंवा सोरगम कल्टिवेट करतो तर ते स्वीट सोरगम, म्हणजे थोडासा गोडसरपणा ह्याच्यामध्ये असतो, त्यामुळे याचा ग्लुकोज प्रिपरेशनसाठी सुद्धा वापर केला जातो। देन द ड्राय स्टॉक, त्याला कडबी किंवा कडबा असं म्हटलं जाते, आर यूज ॲज अ फॉडर फॉर कॅटल, तर याचे जे ड्राय स्टॉक्स आहेत त्याचा वापर जनावरांना चारा म्हणून केला जातो। सम व्हरायटीज आर स्पेशली ग्रोन फॉर ग्रीन फॉडर ऑर प्रिपरेशन ऑफ हे ऑर सायलेज, म्हणजे यामध्ये काही ज्या व्हरायटी आहेत तर ह्या ज्या आहेत ह्या ग्रीन फॉडर म्हणून आपण घेतो आणि त्या ग्रीन फॉडरचा जो वापर असतो तो सायलेज म्हणजेच किंवा हे मूर घास तयार करण्यासाठी केला जातो। देन द ब्रोकन ग्रेन्स आर यूज ॲज अ पोल्ट्री फीड, ह्यामध्ये काही जर जे ग्रेन्स आहेत ते ब्रोकन झालेली असतील, तुकडे पडलेली असतील ह्याची, किंवा याची क्वालिटी थोडीशी लो असेल कमी असेल, तर याचा वापर आपण पोल्ट्री फीड म्हणून सुद्धा करतो। तर आपण परत एकदा बघूया यूजेस ऑफ जवार। जवार इज मेनली यूज ॲज अ स्टेपल फूड, इट इज ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ रोटी और भाकरी, द ग्रेन इज यूज ॲज अ पॉप ग्रेन्स, इट इज कन्झ्युम्ड इन द फॉर्म ऑफ हुरडा,
It is used in the preparation of starch, glucose, etc. The dry stalk are used as a fodder for cattle. It is also called as a kadbi. Some varieties are specially grown for grain fodder or preparation of hay or silage. The broken grains are used as a poultry feed. Then next is a ecology. In ecology, first we see the climate. Jawar is a tropical crop but widely adopted in different types of climatic condition. तर जवार हे ट्रॉपिकल क्रॉप आहे, उष्ण कटिबंधीय पीक असं आपण त्याला म्हणू शकतो, पण आपण याला डिफरंट क्लायमॅटिक कंडिशनमध्ये सुद्धा ग्रो करू शकतो. देन इट कॅन टॉलरेट मिनिमम 16% अँड मॅक्सिमम 40% टेम्परेचर. तर यामध्ये समजा आपण जवारचं कल्टिवेशन घेतलं तर कमीत कमी 16 degree Celsius आणि जास्तीत जास्त 40 degree Celsius ज्वारीचं जे पीक आहे ते तग धरू शकते. देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ इज 27 to 32 degree Celsius. म्हणजेच या पिकासाठी जे टेम्परेचर आहे ते 27 to 32 degree दरम्यान या पिकाला मानवते. देन इट ग्रोज वेल इन एरिया रिसिविंग 350 to 750 mm ॲन्युअल रेनफॉल. म्हणजेच या पिकासाठी आपण बघितलं आहे तर अत्यंत कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणीसुद्धा हे पीक किंवा या पिकाचं उत्पादन आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तर त्यासाठी जो काही रेनफॉल आहे तो 350 to 750 mm इतका आवश्यक आहे. देन इट कॅन टॉलरेट द हेवी रेनफॉल. म्हणजेच यामध्ये हे ह्या पिकाला जर जास्त पाऊस पडला तरी या पिकाच्या उत्पादनावर फारसा परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही. देन इट इज अ ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप अँड हेन्स आयडियल फॉर द रेनफेड कंडिशन. म्हणजेच हे ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप आहे, म्हणजे दुष्काळी पीक असं आपण त्याला म्हणू शकतो. ड्रॉट कंडिशन्स म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस हा कमी किंवा अत्यल्प पडतो अशी सिच्युएशन. तर म्हणून म्हटलं इट इज अ ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप अँड हेन्स आयडियल फॉर आयडियल क्रॉप फॉर रेनफेड कंडिशन. रेनफेड म्हणजेच पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण हे पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. सो इन शॉर्ट वी सी अगेन क्लायमेट. सम इम्पॉर्टंट पॉईंट वी हॅव डिस्कस इन धिस स्लाईड. सो जवार इज अ ट्रॉपिकल क्रॉप, देन इट कॅन टॉलरेट 16 degree Celsius to maximum 40 degree Celsius टेम्परेचर, बट द ऑप्टिमम टेम्परेचर रेंज रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ इज 27 to 32 degree Celsius अँड इट रिक्वायर द रेनफॉल दॅट इज 350 to 750 mm ॲन्युअल रेनफॉल. देन इट इज अ ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप. दीज आर द सम इम्पॉर्टंट पॉईंट्स इन क्लायमेट. देन सॉईल, जवार कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉईल. म्हणजे ज्वारीचं पीक हे आपण वेगवेगळ्या जमिनीमध्ये घेऊ शकतो, बट वेल ड्रेन्ड क्ले लोम सॉईल इज बेस्ट फॉर इट्स ग्रोथ. परंतु जी काही पाण्याचा चांगला निचरा होणारी भारी गाळाची जमीन असेल तर त्यामध्ये आपण याचं पीक किंवा ज्वारीच्या पिकाला या प्रकारची जमीन जास्त उपयुक्त आहे. देन कॅन टॉलरेट सलाईन अँड अल्कोलॉईन सॉईल अप टू सम एक्सटेंट. तर या पिकासाठी समजा जर सलाईन म्हणजे क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त जर जमीन असेल तरी काही प्रमाणामध्ये ज्वारीचं पीक तग धरू शकते. त्यामुळे आपण म्हटलेलं आहे की इट कॅन टॉलरेट सलाईन अँड अल्कलाईन सॉईल अप टू सम एक्सटेंट. देन इट कॅन ऑल्सो बी ग्रोन ऑन मिडियम ॲसिडिक सॉईल अप टू द pH इज 5.5. म्हणजेच हे जे पीक आहे तर हे मध्यम ॲसिडिक म्हणजे मध्यम जर आम्ल जमीन असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो. आणि कमीत कमी जर pH असेल 5.5 तर त्या जमिनीमध्ये सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो. पण जनरली आपल्याला जर pH लिहायचा असेल तर आपण तो 6.5 to 7.5 किंवा 5.5 to 7.5 या दरम्यान लिहिला तरी तिथं आपल्याला चालू शकेल. देन
we see again the soil. It can be grown on variety of soil, burst the characteristic of soil in second point. Well-drained clay loam soil is best for its growth. Then pH is 5.5 to 7.5. Then varieties, आता हे मध्ये आपण varieties बघणार आहोत किंवा जाती बघणार आहोत ज्वारीच्या. त्याच्यामध्ये खरीप लोड असेल तर त्यामध्ये मोतीचूर, काळबोंडी, पिवळी, तांबडबोंडी अशा काही वेगवेगळ्या आपल्याला त्याच्या जाती बघायला इथं स्लाईडमध्ये दिसत आहेत. आता फॉडर तीज असेल तर फॉडर व्हरायटी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या महत्त्वाच्या आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात. निलवा असेल, मालदंडी 35-1, सातपाणी, एम पी 4 किंवा काळबोंडी, तर ह्या अशा वेगवेगळ्या फॉडर पर्पज व्हरायटी किंवा चारा पीक आपण त्यापासून घेतो तर ह्या फॉडरमध्ये इन्क्लूड्स आहेत. देन खरीप हायब्रिड्स, आता ह्यामध्ये काही हायब्रिड्स आहेत पण त्या खरीप सीझनमध्ये आपण लागवड करतो. यामध्ये CSH1, CSH5, CSH6, CSH9, CSH10, 11 अँड 14. म्हणजे ह्यामध्ये CSH हे कॉमन असेल तरी आपण 1, 5, 6, 9, 10, 11, 14 लक्षात ठेवू शकतो इझिली. देन रब्बी इम्प्रूव्ड, आता काही इम्प्रूव्ड व्हरायटी सुधारित जाती आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये मालदांडी 35-1, SPV 86, स्वाती आणि दगडी ह्या काही रब्बी इम्प्रूव्ड व्हरायटी आहेत. नंतर याचमध्ये जर रब्बी हायब्रिड व्हरायटी आपण बघितल्या तर CSH8R, CSH12R अँड ESH13R. तर आपल्याला समजा जर यावरती एखादा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आला की यूज एनी 2 व्हरायटीज ऑफ सोरगम, तर आपण ह्यातल्या कुठल्याही 2 व्हरायटी लिहू शकतो. यामध्ये मेनली फॉडर पर्पज व्हरायटी ह्या जास्त लक्षात ठेवायच्या आहे. ते आपण परत एकदा रिवाईज करूया. निलवा, मालदांडी 35-1, सातपाणी, एम पी 4 आणि काळबोंडी. देन आता ह्यातल्या काही सिलेक्टेड व्हरायटी जे आपण बघितलेले आहेत त्या व्हरायटीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर आपण पहिली व्हरायटी बघूया, स्वर्णा. इट इज इम्प्रूव्ड जवार व्हरायटी सिलेक्टेड फ्रॉम 9-5-39-24. म्हणजे ही जी व्हरायटी आहे स्वर्णा, ही व्हरायटी ह्या जो आकडा दिलेला आहे 9-5-29-24 याचा क्रॉसिंग करून आपण तयार केलेली आहे. ह्यासुद्धा काही लोकल व्हरायटीज आहेत तर त्यापासून आपण क्रॉसिंग करून इम्प्रूव्ड जवार व्हरायटी तयार केलेली आहे. नंतर इट इज सुटेबल फॉर सोईंग इन ऑल द 3 सीझन. तर ही व्हरायटी आपण कुठल्याही 3 सीझन म्हणजे खरीप, रब्बी किंवा समर यामध्ये आपण घेऊ शकतो. देन इट मॅच्युअर इन 115-120 days. म्हणजे ही जी व्हरायटी आहे ही याचं लाईफ सायकल जे कम्प्लीट होते ते 115-120 दिवसामध्ये आपल्याला यापासून उत्पादन मिळू शकते. देन द प्लॅन्ट्स आर मिडियम डॉर्फ. ह्यामध्ये हे काही जी स्वर्णा व्हरायटी आहे जवारची, तर यामध्ये जे काही प्लॅन्ट असते ते मध्यम आणि बुटकं असं आपल्याला बघायला मिळते. देन द स्टेम इज ज्युसी अँड इअर हेड्स आर इलॉन्गेटेड अँड कोनिकल इन शेप. तर यामध्ये जे काही स्टेम असते तर ते ज्युसी असते, रसदार असते आणि हे जे इअर हेड असतात हे थोडेसे इलॉन्गेटेड किंवा कोनिकल शेप, शंकू आकाराचे असल्यासारखे आपल्याला या व्हरायटीमध्ये बघायला मिळतात. देन द ग्रेन इज बोल्ड क्रीमी विथ येल्लोइश टिंग. म्हणजेच यामध्ये जे काही ग्रेन्स आहेत ते टपोरे दाणे आपण म्हणू शकतो, तर त्यामध्ये क्रीमी आणि थोडेसे येल्लोइश कलर आपल्याला बघायला मिळतो. द यील्ड इज अबाउट 50-60 क्विंटल. म्हणजे ह्या व्हरायटीचं जे यील्ड आहे ते 50-60 क्विंटल पर हेक्टर आपल्याला मिळू शकते. परत आपण एकदा रिवाईज करूया. इट इज अ इम्प्रूव्ड व्हरायटी सिलेक्टेड फ्रॉम 9-5-39-24 यापासून सिलेक्ट केलेली आहे. यामध्ये आपण तिन्ही सीझनमध्ये ही व्हरायटी घेऊ शकतो. ही 115-120 दिवसामध्ये मॅच्युअर होते. यामध्ये हे काही व्हरायटी आहेत तर ह्या व्हरायटीचे जे प्लॅन्ट्स असतात ते बुटके आणि थोडेसे डॉल्फ असतात मध्यम. नंतर
यामध्ये स्टेम ह्या व्हरायटीमध्ये जे स्टेम असते ते थोडेसे ज्युसी आणि जे इयर हेड्स असतात ते इलाँगेटेड आणि कोनिकल शेपचे आपल्याला बघायला मिळतात. तसेच याचे जे दाणे असतात ते थोडेसे बोल्ड असतात आणि येल्लोइश कलरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि याचं यील्ड जे आहे किंवा उत्पादन जे आहे ते 50 ते 60 क्विंटल पर हेक्टर आपल्याला इथं मिळते. देन नेक्स्ट इज अ सावनेर. आता ही दुसरी व्हरायटी आहे सावनेर. इट इज अ इम्प्रूव व्हरायटी ऑफ जवार सिलेक्टेड फ्रॉम द लोकल सावनेर टाईप. म्हणजे जे काही लोकल व्हरायटी आहे सावनेर टाईप्समधली यापासून आपण सिलेक्ट केलेली आहे. ही फक्त खरीप सीझनसाठी उपयुक्त आहे. खरीप सीझनमध्येच आपण याचं पीक घेऊ शकतो. ही जी व्हरायटी आहे ही पक्व होते ती 145 ते 150 दिवसामध्ये. म्हणून आपण म्हटलेलं आहे इट इज मॅच्युअर इन अबाउट 145 to 150 डेज. द ग्रेन्स आर बोल्ड अँड येल्लोइश व्हाईट इन कलर. ह्यामध्ये जे दाणे असतात ते थोडेसे टपोरे आणि यामध्ये सुद्धा येल्लोइश व्हाईट थोडेसे व्हाईट कलरचे किंवा थोडासा पिवळेपणा पिवळसरपणा आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. इट इज सुटेबल फ्रॉम मिडियम टू हेवी ब्लॅक कॉटन सॉईल. म्हणजे ही जी व्हरायटी आहे ही आपण जे ज्या ठिकाणी जी जमीन आहे ती मध्यम ते भारी जमीन असेल हेवी ब्लॅक कॉटन सॉईल असं म्हणतो त्या जमिनीमध्ये आपण ही व्हरायटी लागवड करू शकतो. या व्हरायटी आपण घेऊ शकतो. देन द ग्रेन यील्ड इज अबाउट 15 to 20 क्विंटल पर हेक्टर. पण आपण जर आधीच्या व्हरायटीचं कंपॅरिझन केलं तर ही जी व्हरायटी आहे ह्या व्हरायटीचं जे उत्पादन आहे ते फक्त 15 ते 20 क्विंटल पर हेक्टर आपल्याला इथं मिळू शकते. देन CSH1. आता ही CSH1 ही हायब्रिड व्हरायटी आहे. तर याबद्दल थोडी माहिती बघूया. इट इज द हायब्रिड व्हरायटी ऑफ जवार इव्हॉल्ड ॲट IARI न्यू दिल्ली. म्हणजे IARI म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट असं ह्याचा फुल फॉर्म आहे. ॲग्रिकल्चर रिसर्च ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली बाय क्रॉसिंग CK60A इंटू IS84. तर यामध्ये CK60A आणि IS84 याच्या क्रॉसिंगपासून CSH1 ही व्हरायटी तयार केलेली आहे. नंतर इट कॅन बी ग्रोन इन ऑल सीझन बट मोर सुटेबल फॉर खरीप सीझन. पण आपण सगळ्या सीझनमध्येही घेऊ शकतो पण जास्तीत जास्त आपण याला खरीप सीझनसाठी ही व्हरायटी सुटेबल आहे किंवा त्या सीझनमध्ये आपण घेऊ शकतो. इट मॅच्युअर इन 100 days इन खरीप अँड इन 115 days इन रब्बी. सपोज जर आपण ही व्हरायटी खरीप सीझनमध्ये लागवड केली तर 100 दिवसामध्ये आपल्याला त्याचं उत्पादन मिळू शकतं आणि आपण तेच जर रब्बी सीझनमध्ये ह्याची लागवड केली तर 115 दिवस म्हणजे 19 दिवस आपल्याला जास्त लागू शकतात. देन द प्लांट्स आर डॉल्फ हॅविंग हाईट बिटवीन 100 to 120 cm. यामध्ये या व्हरायटीचं जे प्लांट असते त्याची हाईट किंवा उंची जी आहे ती 100 ते 120 cm दरम्यान आपल्याला बघायला मिळते. देन द ग्रेन इज डल व्हाईट इन कलर्ड अँड स्मॉल इन साईज. ह्यामध्ये जे काही ग्रेन्स आहे हे थोडेसे ऑफ व्हाईट आपण असं म्हणू शकतो आणि जो काही ग्रेन आहेत किंवा जे दाणे आहेत ह्यातले ह्याचा साईज थोडासा आपल्याला छोटा बघायला मिळू शकतो. देन यील्ड रेनफेड यील्ड इज 30 to 45 क्विंटल्स पर हेक्टर अँड इरिगेटेड यील्ड इज 60 to 75 क्विंटल्स पर हेक्टर. म्हणजेच CSH1 ही जी व्हरायटी आहे रेनफेड आपण पावसाळ्यात घेतली किंवा खरीप सीझनमध्ये घेतली तर त्याचं उत्पादन हे 30 ते 40 क्विंटलपर्यंतच आपल्याला मिळू शकते. पण आपण इरिगेटेड म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची सोय असेल जर त्या ठिकाणी घेतली आणि व्यवस्थित इरिगेशन दिलं तर आपल्याला त्याचं उत्पादन हे 60 ते 75 क्विंटलपर्यंत मिळू शकते. नेक्स्ट इज अ CSH2. इट इज द हायब्रिड जवार इव्हॉल्ड बाय क्रॉसिंग CK60A अँड IS3691. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. CK60A इंटू IS3691.
इट इज मोर सुटेबल फॉर सोईंग इन रब्बी सीजन. आता ही जी व्हरायटी आहे ती रब्बी सीजनमध्ये लागवडीसाठी सुटेबल आहे किंवा उपयुक्त आहे. इट मॅच्युअर इन 100 to 120 days. ही जी व्हरायटी आहे ही 100 to 120 दिवसामध्ये तयार होते किंवा त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळू शकते. द ग्रेन इज मीडियम इन साईज अँड व्हाईट अँड फुल इन अपिअरन्स. तर यामध्ये जे काही ग्रेन्स आहेत ह्याचे हे मीडियम साईजचे असतात आणि व्हाईट साईजचे आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे व्हाईट कलर आपल्याला या व्हरायटीमध्ये बघायला मिळतो. द यील्ड इज अबाउट 40 to 50 quintals पर हेक्टर इन रेन फेड अँड 60 to 75 quintals पर हेक्टर इन इरिगेटेड. तर यामध्ये जे यील्ड आहे रेनफेडचं यील्ड हे कमी आपल्याला बघायला मिळते, 40 to 50 quintal पर हेक्टर, आणि इरिगेटेड व्हरायटीचं यील्ड आपल्याला 60 to 75 quintal बघायला इथं आपल्याला मिळते. यानंतर आपण एकूण 4 variety अभ्यास केला आहे. यामध्ये स्वर्णा, सावनेर, CSH1 आणि CSH2 ह्या व्हरायटीबद्दल थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहे. पुढे आपण जाऊया प्रिपरेशन ऑफ लँड. इन लाईट टू मीडियम सॉइल 1 deep plowing इज इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिवियस क्रॉप. तर यामध्ये प्रिपरेशन ऑफ लँड किंवाच आपण याला प्रिपरेटरी टिलेज असं सुद्धा म्हणू शकतो. याची डेफिनेशन जर आपण सांगायची झाली तर ऑपरेशन्स आर कॅरीड आउट आफ्टर सोईंग ऑर ऑपरेशन्स आर कॅरीड आउट बिफोर प्लॅंटिंग ऑर सोईंग ऑफ द क्रॉप. म्हणजे पीक लागवडीपूर्वी आपण जे ऑपरेशन्स वेगवेगळे करतो फील्डमध्ये त्याला प्रिपरेटरी टिलेज किंवा प्रिपरेशन ऑफ लँड किंवा लँड प्रिपरेशन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर यामध्ये लाईट टू मीडियम म्हणजेच हलकी ते मध्यम जमिनीमध्ये आपण एक आपल्याला खोलगट नांगरणी करून घ्यायची आहे. कधी करायची आहे ती? तर जे आधीचं क्रॉप आहे त्याची काढणी झाल्यानंतर किंवा ते हार्वेस्ट केल्यानंतर आपल्याला एक खोलगट नांगरणी करणे गरजेचे आहे. देन 2 to 3 harrowings आर गिवन टू मेक द फर्म अँड कॉम्पॅक्ट सीड बेड. म्हणजेच आपल्याला त्यानंतर 2 to 3 कुळवाच्या पाळ्या द्यायच्या आहे किंवा 2 to 3 वेळा हॅरोईंग करणं गरजेचं आहे. कशासाठी? तर आपल्याला तो जो सीडबेड आहे किंवा ज्या ठिकाणी आपण लागवड करणार आहोत तो आपल्याला आपण तो वापसा तयार करून घेणे. तर फर्म अँड कॉम्पॅक्ट सीडबेड म्हणजेच आपल्याला थोडंफार तो सीडबेड कॉम्पॅक्ट करता येईल. देन द स्टबल्स आर कलेक्टेड अँड बर्न्ड. तर यामध्ये जे काही आधीच्या पिकाची धसकट असतील किंवा स्टबल्स असतील तर ती आपल्याला एकत्र करून जाळून टाकायची आहेत, नष्ट करायची आहेत. देन FYM इज मिक्स्ड इन टू द सॉइल ड्युरिंग हॅरोईंग. यानंतर आपल्याला FYM म्हणजेच शेणखत किंवा त्याला फार्म यार्ड मॅन्युअर असं आपण म्हणू शकतो. तर आपल्याला ते सॉइलमध्ये हॅरोईंगच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. इन केस ऑफ हेवी सॉइल प्लोईंग इज डन आफ्टर एव्हरी 3 years टू कीप डाऊन द वीट ग्रोथ. तर समजा हेवी सॉइल असेल, भारी जमीन असेल, तर आपण जी काही नांगरणी आहे ती प्रत्येक 3 वर्षानंतर करायची आहे. कशासाठी? तर त्यामुळे आपलं तणांचं नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. तर इन शॉर्ट थोडक्यामध्ये आपल्याला जर प्रिपरेशन ऑफ लँड लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? तर 1 deep plowing इज गिवन, 2 to 3 harrowing इज गिवन टू मेक द फर्म अँड कॉम्पॅक्ट सीडबेड. Then the stubbles are collected and burned and FYM is mixed into the soil during harrowing. इतकं लिहिलं तरी आपल्याला इथं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. Then seed treatment. तर यामध्ये जवार सीड्स इज ट्रीटेड विथ 300 mesh फाईन सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 6 grams पर kg ऑफ सीड. This treatment is given to protect the crop from smut disease. तर यामध्ये आपण जी काही 300 mesh फाईन सल्फर पावडरची ट्रीटमेंट देणार आहे. सल्फर पावडर आपल्याला मेश फाईन म्हणजे त्याची भुकटी असते. तर ती 1 kilo seeds ला बियाण्याला
6 ग्रॅम आपल्याला ती जोडायची आहे. तर ती कशासाठी द्यायची आहे, तर आपल्याला स्मॉट डिसीज कंट्रोल करण्यासाठी द्यायची आहे. यामध्ये जवारमध्ये जे काही डिसीज आहे, यामध्ये तो मेजर डिसीज आहे स्मॉट, ग्रेन स्मॉट आणि लूज स्मॉट, त्याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. तर स्मॉट डिसीज कंट्रोल करायचा असेल तर हे दोन्ही डिसीज फंगल डिसीज आहे, त्यामुळे जनरली फंगल डिसीजला आपल्याला ट्रीटमेंट द्यायची असेल तर आपण सल्फर पावडरची ट्रीटमेंट जनरली त्याला देत असतो. देन सीड ट्रीटमेंट विथ ॲझोटोबॅक्टर इज गिवन जस्ट बिफोर द सोईंग ॲट द रेट ऑफ 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड टू हेल्प इन इन्क्रीज द फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन अँड हायर यील्ड ऑफ जवार. तर आपल्याला दुसरी जी ट्रीटमेंट द्यायची आहे ती आहे ॲझोटोबॅक्टर. आता ॲझोटोबॅक्टरची आपण जी ट्रीटमेंट देणार आहोत, तर ती ट्रीटमेंट आपण पेरणी करण्याच्या जस्ट बिफोर म्हटलं आहे, पेरणी करण्याच्या अगदी सुरुवातीला आपल्याला ती ट्रीटमेंट द्यायची आहे. ती आपल्याला प्रति 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम एवढी द्यायची आहे. आणि ती कशासाठी द्यायची आहे, तर ते आपल्याला त्यामुळे आपण ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन फिक्स करू शकतो, त्यामुळे त्याची जी रिक्वायरमेंट असेल नायट्रोजनची ती रिक्वायरमेंट आपण निश्चितच कमी करू शकतो. तर म्हणून म्हटलं आहे इन्क्रीज फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन अँड हायर यील्ड ऑफ जवार, म्हणजे यामुळे आपण त्याचं उत्पादनसुद्धा वाढवू शकतो. तर ही झाली सीड ट्रीटमेंट. देन नंतरची आपण स्लाईड बघूया, सोईंग टाईम. तर यामध्ये इन महाराष्ट्र जवार क्रॉप कॅन बी ग्रोन इन ऑल 3 सीझन, म्हणजे आपण सोईंग टाईम लागवडीचा जो वेळ आहे ते ज्वारीचं क्रॉप आपण तिन्ही सीझनमध्ये घेऊ शकतो. यामध्ये बघा खाली दिलेले आहेत सीझन, त्यामध्ये पहिलं आहे खरीप सीझन, नंतर रब्बी सीझन आणि नंतर समर. पण खरीप सीझन जर असेल तर त्याचे रिस्पेक्टिव्ह मंथ इथे दिलेले आहेत, जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै, म्हणजे जून महिन्यामध्ये ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण ज्वारी खरीप सीझनमध्ये त्याची लागवड करू शकतो. देन रब्बी सीझन असेल तर 15 सप्टेंबर टू 15 ऑक्टोंबर, म्हणजे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबरच्या दरम्यान आपण रब्बी सीझनमध्ये याची लागवड करू शकतो. तसेच समर सीझन असेल आणि आपण समर सीझनमध्ये जनरली फॉडर क्रॉप घेतो, म्हणजे चारा पीक असं आपण त्याला म्हणतो, त्याची जी लागवड असेल ती मार्च ते एप्रिल या महिन्यामध्ये आपण करू शकतो, किंवा या महिन्यामध्ये हे जे रिस्पेक्टिव्ह मंथ आहे या लागवडीसाठी उपयुक्त आहेत. तर आपण एकूण 3 सीझन बघितले आहेत, खरीप, रब्बी आणि समर. खरीप असेल तर जून जुलै इतका आपण लक्षात ठेवलं तरी चालेल, रब्बी असेल तर सप्टेंबर ऑक्टोंबर, फक्त 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर, आणि समर असेल तर मार्च टू एप्रिल, हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन सोईंग मेथड, तर आपण जी काही ज्वारी आहे त्याची पेरणी एकूण 4 पद्धतीने करू शकतो. यामध्ये ब्रॉडकास्टिंग मेथड, ड्रिलिंग मेथड, किंवा त्याला पुणे मेथड ऑफ जवार कल्टिवेशन असंसुद्धा म्हटलं जाते. सॉरी, ड्रिलिंग मेथड, तिसरी मेथड आहे डिबलिंग मेथड, याला पुणे मेथड्स ऑफ जवार कल्टिवेशन असंसुद्धा म्हटलं जाते. आणि पुढची जी मेथड आहे शेवटची, ती आहे ट्रान्सप्लांटिंग मेथड. तर यामध्ये एकूण 4 मेथड आपण बघितलेल्या आहे, त्यामध्ये जी ब्रॉडकास्टिंग मेथड आहे, तर ही जी मेथड्स आहे ही जनरली तामिळनाडू ह्या भागात जनरली फॉलो केली जाते, किंवा या राज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग मेथडनी ज्वारीची लागवड केली जाते. यामध्ये आपल्याला माहिती आहे ब्रॉडकास्टिंग करायची असेल तर सीड ईड इज ब्रॉडकास्टेड अँड मिक्स्ड इन सॉईल बाय लाईट वुडन प्लो, म्हणजे यामध्ये आपण सीड जी आहे किंवा बियाणे जे आहे ते जमिनीमध्ये फेकून द्यायचे आहेत, आणि वुडन प्लो असतो जो हलका नांगर असतो त्याचा वापर करून आपण ते जी बियाणे आहेत ती जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत. नंतर जर ही मेथड बघितली तर ही एकदम सोपी आहे आणि स्वस्त आहे, यासाठी जो खर्च असतो तो फार कमी असतो, किंवा लेबर रिक्वायरमेंट आपण म्हणू शकतो आपल्याला या ठिकाणी कमी येते. आणि जवळपास सिड्रेटचा जर विचार केला तर सिड्रेट आपल्याला 15 ते 18 kg पर हेक्टरपर्यंत लागू शकतो सिड्रेट, प
पण ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये जे काही जर्मिनेशन असते ते आपल्याला युनिफॉर्म बघायला मिळत नाही, म्हणजे कुठल्या ठिकाणी उगवण होते आणि कुठल्या ठिकाणी उगवण आपल्याला बघायला मिळत नाही. युनिफॉर्म क्रॉप स्टँड आपल्याला या मेथडमध्ये बघायला मिळत नाही. त्याचप्रमाणे ड्रिलिंग, डिबलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग ह्या मेथड आपण 11वीमध्ये पण शिकला असाल, आणि त्याची लागवड या पद्धतीने कशी करायची. समजा ड्रिलिंग मेथड असेल तर आपण पेरणी यंत्राचा वापर करतो, डिबलिंग असेल तर त्याला टोकन पद्धत असं म्हटलं जाते, आणि ट्रान्सप्लांटिंग असेल तर भाताची रोपे तयार करून त्याचं नंतर मेन फील्डमध्ये त्याची लागवड केली जाते किंवा रोपे लावली जातात. तर या चार मेथडची माहिती आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया. तर इथे थांबूया आपण.